जेवढ्या आयुष्यामध्ये अजित पवारांनी फोन केले नसतील तेवढे निवडणुकीच्या कालावधीमध्ये फोन केले होते. बारामती मतदारसंघातून जी फौज आली होती ती निष्कामी होती, त्यांना माहिती नव्हतं मावळ हा प्रांत छत्रपती शिवरायांचा आहे. त्या ठिकाणी मावळे आहेत, त्यांनी त्यांना जागा दाखवली. इथं पैशाला थारा दिला नाही, परिवाराला थारा दिला नाही, इथं विकासाला आणि विकासात्मक काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे मावळची जनता उभी राहील. विधानसभेला ही स्थिती राहील का? विधानसभेला राष्ट्रवादीचे तुम्ही राष्ट्रवादी विधानसभेला राहणार नाही, आता राष्ट्रवादीचं दुकान खाली होणार. एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर तुम्ही अगदी जमिनीवर आहात, तुमचे पाय जमिनीवर आहात, परंतु मावळाचे जे प्रश्न महत्वाचे आहेत, एक बंद पाईपलाईन योजनेचा असेल आणि उरणच्या शेतकऱ्याचा असेल, त्याला प्राधान्य असणार आहे का? कशा या योजना पूर्ण करणार आहात प्रकल्प? मुळामध्ये मी 25 वर्ष राजकारणामध्ये जमिनीशी जोडलेलो आहे, जनमानसाशी जोडलेलो आहे, आणि जे प्रश्न प्रलंबित आहे या विभागाचा लोकप्रतिनिधी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होणार. निश्चितपणे काही प्रश्न सुटलेले, काही प्रश्न बाकी आहेत, ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेऊनच या निवडणुकीमध्ये मी उतार होणार आहे. विधानसभेचे ज्या शिवसेनेकडे जागा आहे त्याच्यावर आतापासून भाजपची जी सगळी मंडळी आहेत ती दावा करतायत, आणि त्यामुळे उद्या तरी त्याला काय उत्तर असणार आहे? जर तुमचा विजय झाला तर शिवसेनेच्या काय उद्या जागा आहेत? विधानसभेवर या विजयाचा मोठा परिणाम. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीमध्ये, युतीच्या बाबतीमध्ये निर्णय हा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते घेणारे, त्या संदर्भात मी बोलू इच्छितो. असतील खैरे असतील किंवा अडसूळ यांचा पराभव झाला, आपल्याला आता मंत्रिपदाची अपेक्षा वाटायला लागली? मी जनमानसाशी जोडलेलो कार्यकर्ता आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला देशाच्या संसदेमध्ये दुसऱ्यांदा पाठवलेले आणि शिवसेनेतच घडू शकतं, त्यामुळे नम्रपणे काम करणार आहे. ही जी जबाबदारी पक्षप्रमुख देतील ती नाही, पण तुम्हाला जबाबदारी घ्यायची तयारी आहे, इच्छा आहे? मी आव्हानं पेलणारा कार्यकर्ता आहे. आव्हान गेले 25 वर्ष तुम्ही मला जर जवळून पाहिलं असेल तर मी गेल्या अनेक वर्ष जनतेसाठी सर्वसामान्य माणसासाठी आंदोलन केले, त्यांच्या सुखदुःखामध्ये समर्पण झालं, आणि शेवट पक्षप्रमुख जो निर्णय घेईल तो निर्णय मी मान्य करतो. महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, शेती करण्याचा जो निर्णय टीका झाली होती तो किती महत्वाचा? 100% निर्णय भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नेत्यांचा आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आमचा कुठला सहभाग नाही. पवारांचा नाही, अजित पवारांचा आहे. निवडणूक पूर्णपणे अजित पवार हँडल करत होते. अजित पवारच उमेदवार असल्यासारखे या संपूर्ण मतदारसंघामध्ये वावर होता, आणि त्यांनी हा पराभव जरी त्यांच्या परिवारातील असला तर मूळतः हा पराभव अजित पवार. शरद पवार आदरणीय नेते आहेत. हिंदी पण घेणार आहे.